नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅमर हे पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे. हा पॅटर्नबद्दल आम्ही जे आहे डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हॅमर पॅटर्न दिसत आहे. बेसिकली दोन कंडिशन असतील ह्याच्यामध्ये. एक तर पहिली कंडिशन ह्याच्यामध्ये हा सपोर्टवरती बनायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी कॅन्डल आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ह्याच्या शॅडोच्या म्हणजे जी तुम्ही खालच्या साईडला लाईन बघत आहात त्याला आपण शॅडो म्हणतो आणि शॅडोच्या पेक्षाही खूप लहान ह्याची बॉडी असायला पाहिजे. जसंही हा पॅटर्न फॉर्म होईल, पॅटर्न फॉर्म झाल्यानंतर ना आपल्याला एक अपसाईडला रॅली बघायला मिळेल. म्हणजे मार्केट एक डाऊन ट्रेंडमधनं सपोर्टवरती हा पॅटर्न बनल्यानंतर ना आपल्याला एक अपट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसेल आणि स्टॉप लॉस जे असेल, आपण जर ह्याच्यामध्ये फ्रेश एंट्री प्लॅन करणार असाल तर स्टॉप लॉस आपल्याला सपोर्टच्या खालचा स्टॉप लॉस ठेवून, नाहीतर ह्या कॅन्डलच्या खालचा स्टॉप लॉस ठेवून जे आहे आपण फ्रेश एंट्रीचा प्लॅन करू शकतो. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल्स म्हटले तर, टार्गेट म्हटले तर, आपलं जे आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट रेझिस्टन्स झोन जे पण असेल ते आपलं टार्गेट असेल. आता तुम्ही इथं पाहू शकता आपल्यासमोर जे आहे निफ्टी 50 चार्ट ओपन झालेला आहे. एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता जसं आपण सांगितलं आहे, एक चांगल्या डाऊन ट्रेंड नंतरनं हा पॅटर्न इथं सपोर्टवरती बनला. सपोर्टवरती बनल्यानंतर एक अपट्रेंडमध्ये आपल्याला मार्केट शिफ्ट होताना दिसत आहे. आणि जसं पण तुम्ही पाहू शकता निफ्टी 50 चार्ट आपल्यासमोर दिसत आहे, इथं पण पहा तुम्ही एक डाऊन ट्रेंड नंतरनं सपोर्टवरती हा पॅटर्न बनल्यानंतरनं आपल्याला मार्केट जे आहे अपट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसत आहे. तर स्टॉप लॉस जे आहे सपोर्टच्या खालचं ठेवून आपण एंट्री प्लॅन करू शकतो. तर नेक्स्ट पॅटर्नमध्ये आपण जे आहे हँगिंग मॅन पॅटर्न शिकणार आहोत, ते पण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर ते व्हिडिओ पण नक्की पहा. स्ट्रेट फीचर यूज करून तुम्ही सिम्पली बाय कॉल बाय पुट पण करू शकता. खूप छान फीचर आहे मित्रांनो. आणि वरच्या साईडला तुम्ही P&L पण पाहू शकता. तर आपल्याला फक्त इथं बाय कॉलवरती टच करायचं आहे. बाय कॉलवरती टच केल्यानंतर ना इथं आपल्याला कंटिन्यूवरती टच करायचं आहे. कंटिन्यूवरती टच केल्यानंतर ना जर तुम्ही बाय करून होल्ड करणार असाल कॅरी तर कॅरी फॉरवर्डमध्ये करायचं आहे. आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करणार असाल तर इंट्रा डेमध्ये करायचं आहे. लॉट साईज जर सांगितलं 25 लॉट साईज असेल आपण इथं 1 एंटर करायचं. खालच्या साईडला लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेला आहे. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. जसं की ह्याची प्राईस चालली आहे 265. जर तुम्ही ह्याला बाय करण्याची इच्छित आहात 260 तर तुम्ही जे आहे तर 260 एंटर करा. जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ते ऑर्डर जे आहे असेल ते एक्झिक्यूट होऊन जाईल. आणि मार्केट रेट काय असतं, मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं जे आहे ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. सिम्पली आपल्याला बायवरती टच करायचं आहे. बायवरती टच केल्यानंतर कन्फर्म येईल. कन्फर्मवर टच केल्यानंतर आपला ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवलं आहे ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे. आणि जर तुम्ही एंट्री प्लॅन करत असाल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच एंट्री बनवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल मनीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. चला भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.